गुड मॉर्निंग मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर पॉलिटिकल सायन्सची राज्यशास्त्राची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे याच्यामध्ये बरीच लेक्चर्स झालेले आहेत आय थिंक मला त्याचा आकडा पण माहीत नाही आहे तर आत्ताचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत मूलभूत हक्काचं जे कलम एकवीस ए जे आहे शिक्षणाचा हक्क म्हणून जे समाविष्ट करण्यात आहे त्याच्या समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपची जे काही शिकवण्याची स्ट्रॅटर्जी राहणार आहे ते पन्नास लेक्चर प्रत्येक विषयाचे राहणार आहेत पॉलिटिकल सायन्सचे असतील इकॉनॉमिकचे असतील त्याचबरोबर हिस्ट्रीचे असतील प जॉग्रॉफीचे असतील हिस्ट्रीमध्ये पंधरा लेक्चर जे राहतील ते प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासचे राहतील असे टोटल पासष्ट लेक्चर्स राहणार आहेत हिस्ट्रीचे असे शिकवण्याचे स्ट्रॅटर्जी जे आहे एज्युकेट टू इंडिया ग्रुपची तर याच्यामध्ये जे काही विषय राहणार आहेत पन्नास महत्त्वाचे मुद्दे असणार त्या पन्नास मुद्द्यांच्यावरतीच लेक्चर राहणार आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटाची व्हिडिओ राहणार आहे असं पण नाही आहे की तास तास एक एक तासाची राहणार आहे राहणार आहे असं काही नाही आहे सो तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही बघा त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या बरोबर ही व्हिडिओ शेअर करण्याचा काय करा प्रयत्न करा आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन व्हा जेणेकरून काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही तिथे काही अडचण किंवा तिथं जे काही मी पीडीएफ वगैरे अपलोड करताय तर पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे आपण सुरू करूया तर कलम एकवीस ए इथं दिलेलं आहे शिक्षणाचा हक्क काय आहे कलम एकवीस ए याच्या बाबती बाबतीमध्ये एकदम डिटेलमध्ये बघूया आर्टिकल एकवीस ए हे लक्षात घ्या मी पहिल्या म्हणजे पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं की भारतीय संविधानामध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि आजही तीनशे पंच्याण्णव कलम आहेत पण एखाद्या कलमाच्या पुढे वेळेला ए बी सी डी असा सिक्वेन्स लागतो जसं इथं कलम एकवीस ए जे लिहिलेलं आहे हे ज्या वेळेला ए लिहिलेलं असतं त्यावेळेला लक्षात घ्यायचं की हे जे कलम आहे हे घटनादृष्टी करून समाविष्ट करण्यात आलेलं आहे बेसिक याचं कलम एकवीसच आहे त्याच्यामध्ये एकवीस ए हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर एकवीस ए जे कलम आहे हे शिक्षणाच्या हक्कासंबंधित आहे आता शिक्षणाच्या हक्कासंबंधित संबंधित भारतीय संविधानामध्ये याच्या अगोदर उल्लेख कुठे केला नव्हता का केला होता कुठे केला होता तर भारतीय संविधानामध्ये जे मार्गदर्शक तत्व आहेत या मार्गदर्शक तत्वामधील जे कलम पंचेचाळीस आहे या कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये कशाचा उल्लेख केला होता तर शिक्षणाच्या हक्काचा उल्लेख करण्यात आलेला होता पण मार्गदर्शक तत्व आहे ती न्यायप्रविष्ट नाही आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा जर भंग झाला तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता का दाद मागू शकत नाही आहेत आणि दाद मागू शकत नसल्यामुळे इथे जे कलम पंचेचाळीस जे आहे असून नसल्यासारखं आहे कारण याच्या बाबतीमध्ये कलम पंचेचाळीसचा भंग झाला तरीही याच्या बाबतीमध्ये तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दा मागण्याची परमिशन नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही आहे ओके त्यामुळे कलम पंचेचाळीसमध्ये बदल करणं गरजेचंच होतं त्याचबरोबर शिक्षणाचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्कांच्यामध्ये समाविष्ट करणं पण गरजेचंच होतं आणि या उद्देशानंच मग दोन हजार दोन साली शहाऐंशीवी घटना दुरुस्ती झाली या शहाऐंशी घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा हक्क नावाचं कलम एकवीस ए जे आहे ते मूलभूत हक्कांच्या मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आता ही जी शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली कलम एकवीस ए जी आहे शिक्षणाचा हक्क म्हणजे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे बघा मी वाक्य बोलतो राज्य संस्था सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल असं कलम एकवीस एमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा मी बोलतो बघा राज्यसंस्था राज्यसंस्था याचा अर्थ भारत सरकार पूर्ण भारत सरकार काय करेल सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्याप्रमाणे किंवा ठरव ठरवल्यानुसार म्हणजे जे काही शिक्षणाचा हक्काचा जो कायदा आहे जो तयार केल्यानंतर त्याच्यानंतर ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल सहा ते चौदा वर्ष म्हणजे साधारणतः पहिली ते आठवीपर्यंत जे शिक्षण राहणार आहे ते फ्री आणि कंपल्सरी राहणार आहे असं कलम एकवीस ए मध्ये समाविष्ट करण्यात आलं कलम एकवीस ए संबंधित हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे या मुद्द्याचा उल्लेख अगोदर अगोदर कुठे केला होता का केला होता सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन दिलं पाहिजे असं कलम पंचेचाळीस मध्ये सांगण्यात आलेलं होतं मार्गदर्शक तत्वामध्ये पण शहाऐंशीवी वी घटनादृष्टी करून सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या कलमाची जी शिफारस होती ती एकवीस एमध्ये ऍड करण्यात आलं म्हणजेच कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये जी ही सहा ते चौदा वर्षापर्यंतची जी शिफारस होती ती काढून टाकण्यात आली मग कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये जो बदल केला तो बदल कशा प्रकारचा होता तर त्या बदलामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हे म्हणजे सहा वर्षाखालील खालील बालकांच्या संबंधित उल्लेख मग कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये ठेवण्यात आला काय सांगितले आहे बघा कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये मी बोलू ते वाक्य जे आहे ते वाचून दाखवतो बघा राज्य हे बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल राज्य याचा अर्थ राज्यसंस्था म्हणजे सहा वर्ष खालील बालकांच्या शिक्षणाच्या त्याचबरोबर त्यांच्या संगोपनाचा जो उल्लेख आहे कलम पंचेचाळीसमध्ये करण्यात आला आणि हे कलम पंचेचाळीस जे आहे ते मार्गदर्शक तत्वामध्ये आहे आणि ही जबाबदारी कोणाची आहे तर राज्यसंस्थेची आहे राज्याची आहे केंद्राची आहे राज्य, केंद्रा राज्य याचा अर्थ केंद्र सरका, राज्य सरकार राज्य सरकार या सर्वांची ती जबाबदारी राहणार आहे याच्यातून आपल्याला काय समजलेलं आहे बघा शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली त्या शहाऐंशी घटनादृष्टीमध्ये मार्गदर्शक तत्वामधील कलम पंचेचाळीसमध्ये बदल करण्यात आला त्याचबरोबर कलम एकवीस ए हे आहे समाविष्ट करण्यात आले मूलभूत मूलभूत हक्कांच्यामध्ये आणखी शहाऐंशी घटनादुरुस्तीच्या मार्फत काय बदल करण्यात आला की जी मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य की भारतीय संविधानामध्ये ही मूलभूत कर्तव्य एकोणीशे शहात्तरमध्ये जे बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली त्यावेळा समाविष्ट करण्यात आली होती त्यावेळा एकूण दहा मूलभूत कर्तव्य होती आणि अकरावं मूलभूत कर्तव्य जे आहे ती शहाऐंशी घटनादुरुस्ती करून याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे मूलभूत कर्तव्यांच्यामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहे ते भारतीय संविधानामधील भाग चार एमध्ये आहे याच्या संबंधित कलम एक्कावन्न आहे मधलं अकरावं मूलभूत कर्तव्य जे आहे ते शहाऐंशीवी घटना दृष्टी झाली दोन हजार दोन ला त्यावेळेस समाविष्ट करण्यात आलेलं आहे आता या मूलभूत कर्तव्यामध्ये अकरावं मूलभूत कर्तव्य काय आहे ते वाचून दाखवतो बघा मी की जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल म्हणजे सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या पालकांनी घेणं गरजेचं आहे ते बालक पालक या नागरिक या नात्याने त्यांनी काय करायचं आहे ते कर्तव्य बजवायचं आहे अंमलबजावणी त्याची करणं गरजेचं आहे असं मूलभूत कर्तव्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे फायनली शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली दोन हजार दोनला ला त्याच्यामधल्या तीन महत्वाच्या तरतुदी होत्या पहिली म्हणजे मूलभूत हक्कांच्या मध्ये काय करण्यात आलं शिक्षणाचा हक्क ऍड करण्यात आलं त्याच्या समोर कलम एकवीस ए समाविष्ट केलं दुसरं कलम पंचेचाळीस जे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे या कलम पंचेचाळीस मध्ये बदल करण्यात येऊन सहा वर्षाखालील बालकांच्या बाबतीमध्ये संगोपनाच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये राज्यसंस्था जबाबदारी घेईल तिसरा मुद्दा असा ऍड करण्यात आला की कलम एकावन्न ए जे मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये आहे याच्यामध्ये अकरावं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं की सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या पालकांची असेल आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं ते काय असणारे कर्तव्य असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे का एवढे शिक्षणाच्या हक्काच्या बाबतीमध्ये जबाबदारी वगैरे घालणं किंवा शिक्षणाचा हक्क महत्वाचा आहे लक्षात घ्या सहा ते चौदा वर्षापर्यंत तर लहान मुलं ज्यांची परिस्थिती नाही आहे खूप हालाकीची परिस्थिती तिला असतील ती लहान मुलांना कुठंतरी जाऊन काम मजुरी करावी लागते बघा तुम्ही हॉटेल धाव्यावरती गेला तर छोटू नावाचा एक प्रकार तुम्हाला ऐकायला भेटतो की छोटू रोटूयान वगैरे हा छोटू जो असतो तो या सहा ते चौदा वर्षापर्यंतचा असतो त्याची घरची परिस्थिती हालाकीची असते आणि त्याला नाईलाजाने ते काम करावं लागतं त्याला शिक्षण घेता येत नाही आहे आणि शिक्षण घेता न आल्यामुळे भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढते कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे हा ठीक आहे आता शिक्षण घेऊन पण बेरोजगारी आहे पण ती ती वेगळ्या प्रकारची बेरोजगारी आहे पण शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये संधी असताना परिस्थितीच्या कारणामुळे जर शिक्षण घेता येत नसेल लिहिण्या वाचण्यापुरतं तर ती ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि या मुद्द्यालाच विचारात घेऊन शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्येही अकरावं मूलभूत कर्तव्य हे ॲड करण्यात आलेलं आहे ओके ए, तर अशा पद्धतीचं कलम एकवीस ए आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या बरोबर खरोखर शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होऊन दे मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम